नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एम पी सी अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत आधी एम पी सी तर्फे एक टेलिफोन क्रमांक व जीमेल दिला होता टेलिफोन तर बिझी किंवा उचलला जात नसे आणि ईमेलवरून उत्तर लेट भेटत असे आता आयोगाने सुधारणा करून टोल फ्री क्रमांक चालू केला आहे त्यावरून आपण आपल्या शंकांचं निरसन करू शकतो चला तर मग सुरू करूया याआधी तुम्ही जर माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आयोगातर्फे एक मार्चला हे प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे विषय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या टोल फ्री क्रमांकाबाबत या ठिकाणी एम पी एस सीने ऑनलाईन अर्ज प्रणाली किंवा सर्वसाधारण प्रकारच्या अडचणी शंका निवारण्यासाठी एक आठ शून्य शून्य एक दोन तीन चार दोन सात पाच आणि एक आठ शून्य शून्य दोन सहा सात तीन आठ आठ नऊ हे टोल फ्री क्रमांक जाहीर केले आहे त्या वापरण्यासंबंधी कुठली माहिती भेटेल ते दिलेलं आहे ऑनलाईन अर्ज करताना किंवा सर्वसाधारण स्वरूपाच्या अडचणी शंकांचे निवारण आणि ऑनलाईन प्रणालीच्या तांत्रिक सर्वसाधारण पात्रता किंवा अर्ज भरण्याची प्रक्रियेबाबत अडचणींचे निवारण दिलेले आहे वर केल्या दिलेल्या नंबरवर कॉल केल्यानंतर जे काही मॅनेजमेंट आहे ते आयोगाच्या कार्यालयाकडून केले जाईल दोन मार्च दोन हजार एकवीसपासून सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते आठ आणि शनिवार रविवारी साडेनऊ ते साडेसहापर्यंत अवेलेबल राहील आणि टोल फ्री क्रमांकाव्यतिरिक्त जो ईमेल आहे आयोगाचा तो आधीपासून चालू आहे तो तसाच चालू राहील मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो